पवित्र दरबारात योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दीच्या संधेवरती अनंत अपार लोकसमूहाच्या आणि भक्तसमूहाच्या हृदयात ज्यांचं स्थान गुरुस्थानी आदरस्थानी ईश्वरस्थानी आहे अशा भक्तांच्या जगदंब भक्तांच्या आणि स्वामी भक्तांच्या पवित्र मेळाव्यात आमच्या हरिभक्तीपरायण अरगडे महाराजांच्या व्यवस्थेतील सर्व वैष्णव मुनी गायक वादक कलावंत वृंद यांच्या समूहात उत्तमोत्तम चारही वेद ज्यांच्या जिभेवर त्या ठिकाणी नाचतात वेदरूपी सरस्वती अशा ब्रह्मवृंदांच्या परिघात आणि या पुण्यक्षेत्रातल्या या पुण्यभूमीत आज आपण या बालकाला या छोट्या जीवाला सेवा दिली त्याबद्दल आपणाला धन्यवाद प्रणाम करून विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती ब्रह्म प्रतिष्ठान निवासी श्री एकनाथ महाराजांचा भगवती जगदंबेला साद घालणारा अभंग आहे. या उभ्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा इतिहास अंगावर शहारे आणणारा हृदयाला धडकी भरवणारा डोळ्यातून विमलांबू धारा वाहविणारा असा चित्त थारारक असा इतिहास आहे. अनेक शतकांचा इतिहास आहे सगळं सांगणार नाही परंतु प्रत्येक इतिहासातली चित्तथरारक घटना घडताना भारतीय संस्कृतीवर हिंदू संस्कृतीवर वैदिक संस्कृतीवर आलेले जे येणारे जे आघात आहेत की ज्यामुळे संस्कृती ही नष्ट होऊन जावी वेद नावाची वस्तू एक अक्षरही जगात राहू नये संस्कार मनावर राहू नयेत आचारात कृती राहू नये परस्परात प्रेम राहू नये याकरता षडयंत्र रचले गेले त्याकरता घटना घडल्या पण त्या समाज माणसाने पेलल्या आणि आजपर्यंत ते संस्कार जशीच्या तसे आहेत याचं कारण आहे की त्याच्या घटनांच्या वेळेला समाजाला धीर देण्याकरता एक एक संत महात्मा उभा राहिला एक एक संत उभे राहिले. अल्लाउद्दीन खिलजीची धाड या महाराष्ट्रात येण्यापूर्वी पूर्वीच्या सन्निध काळात संत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई गोरोका गोरोबा काका सावता महाराज चोखा महाराज हे सगळे संतांची मांदियळी येऊन गेली आणि जनमानसावर भारतीय संस्कृतीच्या संस्काराचा पक्का पगडा त्यांनी ठेवला आणि त्यानंतर आत्ता अलीकडे ज्या वेळेला औरंगजेबाचा धुमाकूळ चालू होता आणि ज्या वेळेला त्याला टक्कर देण्याकरता शिवाजी महाराज कटिबद्ध होऊन भवानी तलवार हातात मनगटात घेऊन धैर्याने उभे होते त्यावेळेच्या समाजालाही धीर देण्याकरता संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज उभे राहिले त्यांच्या संगतीतले सगळे लोक होते. पण मला सांगायचं पुढे की दोन जे पिरियड्स आहेत ते दोन जे काळ आहेत ज्ञानेश्वर माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा काळ याच्या मधला एक काळ होता आणि त्या काळात मात्र समाजाला कुठेही थारा नव्हता आणि अशा वेळेस श्री एकनाथ महाराजांचा अवतार झाला आणि समाजाला स्थिर राहून संस्काराची स्थिरता आणि धर्माची संस्कृतीची स्थिरता टिकण्यासाठी त्यांनी या जगदंबेचं दार ठोठावलं होतं. दार उघडं बये आता दार उघड बये तू दार उघड दार उघड झोपी जाऊ नकोस आम्ही सगळे या संकटात आहोत. ज्याप्रमाणे नवरात्रीच्या उत्सवात सगळे देव धरणं धरून बसतात त्याप्रमाणे धरणं धरून बसले आणि नंतर खरोखरच जगदंबेने दार उघडलं
त्या जगदंबेला आळवणारा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. विठ्ठल पण या अभंगाचं निरूपण मी नाथ महाराज कसे आळवतात याकरता करणार नाही आहे, कारण उचित प्रसंग थोडा वेगळा आहे. आत्ता या नारद गादीवर येता येता इथपर्यंत अभंग दुसराच होता, पण इथलं सगळं वातावरण बघून जगदंबेला साध आपण सगळेजण घालता आहात. वेदमंत्राने आहुती दिल्या जातात, जगदंबेची शतसहस्र चंडी केली जाते आणि आपण सगळे जगदंबेच्या कृपेनं स्वामींच्या प्रेरणेनं आणि जगदंबेच्या आळविण्यासाठी भारावून गेला आहात. तेव्हा इथे आल्यानंतर हा अभंगाला याचं एक कारण आहे, याचं कारण आहे. पूर्वीचं डोक्यात असं होतं की स्वामीजींच्या अवस्थेचं वर्णन करून ती अवस्था शास्त्रशुद्ध कशी आहे याची सिद्धी करता करता आपल्याला ती अवस्था कशी प्राप्त करून घेता येईल हा दृष्टिकोन होता. परंतु स्वामीजींना, स्वामी महाराजांना स्वतःचं वर्णन केल्यापेक्षा त्यांच्या आराध्य देवतेचं वर्णन केलेलं जास्त आवडेल हे या गादीनं मला सांगितलं, म्हणून अभंग बदलला. विठ्ठल पूज्य गुरुवर्य स्वामी महाराज योगी आहेत, ज्ञानी आहेत, भक्त आहेत, जगदंबेचे भक्त आहेत, गुरु परंपरेप्रमाणे ज्ञानी आहेत आणि अनंत जन्माच्या संस्कारातून ते योगी आहेत. म्हणून त्यांच्या नावात अगोदर योगी राज हंस तीर्थ स्वामी महाराज असं नाव, मला खूप भावलं हे नाव. ते असं भावलं, ते असं त्या ठिकाणी भावलं, तुकाराम महाराज म्हणे जैसा का उन्मनी योगी राज. योगी राज म्हणजे योगावर, योग साधनेवर ज्याची पकड आहे, ज्याच्या योग साधनेत कामक्रोधाधिक दोष कोणी यक्षराक्षस वगैरे कोणीही प्रतिबंध करू शकणार नाहीत अशा प्रकारचं योगीराज शब्द अशा प्रकारचा आहे. हंस हा शब्द ज्ञानी या अर्थाने आहे, हंस आणि परमहंस हो काय बहुदक कुटीचक हंस आणि परमहंस संन्यासाच्या चार गोष्टी आहेत, चार कक्षा अशा प्रकारच्या आहेत. भागवताच्या शेवटी पारमहंस्याम संहितायाम असं म्हटलं, परमहंसाची संहिता अशा प्रकारची आहे. ज्ञान संपन्न संन्यासी गेलियाची सेन करी न पवता चाळण धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारथा संन्यासी तो जाण निरंतर. विठ्ठल विठ्ठल आणखी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तीर्थ. तीर्थ गिरी पुरी अशा प्रकारची संन्यासाची नावं आहेत, ज्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे नावं आहेत. एक नाव तीर्थ आहे. खरंच साधू पुरुषच तीर्थ असतात आणि ही तीर्थ पदवी म्हणजे तीर्थ देवाचं असतं, तीर्थ साधूचं असतं. त्याप्रमाणे सगळ्या जगानं तीर्थरूप बनून आणि त्यांच्या तीर्थानं पवित्र जगाला पवित्र बनवणारे अशा प्रकारचे आहे. लोकपावन ज्याला म्हणतात ते, लोकपावन ज्याला. ती गंगा जेव्हा यायला लागली होती भगीरथानं तीन पिढ्या तिची उपासना केली, अंशुमान दिलीप आणि भगीरथ श्रीमद भागवताच्या दशमस्कंधात नवमस्कंधात विस्तारानं आलेली ही कथा आहे. भगीरथाच्या वेळेला प्रगट झाली ती म्हणे मी येत नाही बाबा, एक कारण सांगितलं मी येईन तशीच जाईल, मला धारण करायला कोणीतरी पाहिजे. त्याची व्यवस्था त्यांनी लागली, भगवान शंकरांना प्रार्थना केली, त्यांनी जटेत तिला धारण केलं. आणि दुसरी कल्पना तिनं मांडली किंचाह न भुवं यास्ये न रामय्या मृजन्त्यघं मृजामि तदघं कुत्र राजंस्तत्र विचिन्त्यताम. मी तुझ्या पृथ्वीवर येईल पण पापी लोक माझ्या स्नान करतील, ते पाप सोडतील, मग मी पापी होईन,
मला पापाचं निराकरण करायला काय व्यवस्था आहे सांग. त्यावेळेला भगीरथाने जे उत्तर दिलं, तिला जो उपाय सांगितला, त्या उपायाचा विचार करताना या विषयाच्या संदर्भात तो जुळता असा असा त्या ठिकाणी. साधवो न्यासिन शांता ब्रह्मिष्ठा लोक पावना हरंत्य घंतेंग संगात ते श्वास्थे ह्यघभिद हरी विठ्ठल विठ्ठल. आई तू काळजी करू नकोस, लोक तुझ्यात पाप सोडतील, सोडू दे. मग काय, जसे लोक आहेत तसे आमच्या देशात, आमच्या भारत देशात, आमच्या महाराष्ट्रात तर खूप प्रचुर मात्रेत साधू पुरुष आहेत. पूर्वी होते, आजही आहेत, पुढेही असतील. अशा प्रकारचे साधू ज्यावेळेला तुझ्या स्नान करायला येतील त्यावेळेला हरंती अघन तेन संगात अघम हरंती, त्यांच्या संघामुळे तुझं पाप हरण केलं जाईल. मग ती म्हणले मग ते काळे कुठं होतील, मग त्यांच्यात जाईल, कुठंतरी ते पाप ट्रान्सफर होणार, त्याचा नाश कसा होईल. तेव्हा ते म्हणले तुझं ऐक, तेषु आस्ते ह्यग ह अभिधरी. हरी ज्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी गेलेलं पाप त्यांच्या ठिकाणी राहत नाही आणि कुठेही जात नाही, तेथेच त्याचा पूर्ण विनाश अशा प्रकारचा होतो. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. आयेति तया भाषी सकळ जन, येति तया भाषी प्रगाढ श्रद्धा भाव आहे अशा महापुरुषावर. तीर्थ हे नाव आहे पण लक्षणाने ते तीर्थ आहेत, वास्तवाने ते तीर्थ आहेत, लोकांच्या अनुभवासाठी ते तीर्थ आहेत, जगाला पवित्र करण्याकरता त्यांच्या पायाच्या धुळीचा एक कणपुरे आहे, एक कणपुरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा महात्मा, तीर्थरूप महात्मा असला तर मोक्षाचं तीर्थ जे वाराणसी आहे, म्हणजे वाराणसीला गेल्यानंतर मरण पावल्यानंतर उजवा कान वर असतो आणि भगवान शंकर त्याच्यावर तारक मंत्राचा उपदेश करून त्याला मोक्ष देतात. असं जे मोक्षाचं तीर्थ वाराणसी आहे ते न लगे, त्याची गरजच लागत नाही, न मरता इथे मोक्ष मिळतो आहे, न लगे वाराणसी. मग येती तयापासी सकळ जन, वाराणसीला जायचं सोडून त्याच्याकरता कडेच लोक उद्धाराकरता येतात असं आहे. त्याचं कारण तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी माऊलीने म्हटलं, तीर्थांनाच हा तीर्थ झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली पण स्वतः पवित्र होण्याकरता नाही, तीर्थांना पवित्र करण्याकरता तुम्ही तीर्थाला या असं तीर्थांनी त्यांना इथे येऊन विनविलं होतं अशी त्यांच्या चरित्रात कथा आहे.
म्हणून तोच तीर्थालय तीर्थ झाला. त्याच्या दर्शनानं केवळ मोक्ष अशा प्रकारचं होईल अशी त्याची योग्यता आहे. म्हणून तीर्थत्व हे जगदोद्धारासाठी साधुत्वाचं लक्षण आहे. योगीराज हे सगळ्या योग्यांचे राजे आणि सगळे योग यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी यांच्या पायाशी आहेत असा अर्थ आहे. आणि हंस या शब्दाने संन्यस्त किंवा ज्ञानसंपन्न अशा प्रकारच्या अर्थाने योग्य असलेलं एक विभूतिमत्व आपल्या या परिसराला पुनित करून अशा प्रकारचं चिरंतनात विलीन झालं त्यांच्या जन्माची शताब्दी म्हणून. हे योगी आहेत. योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा, योगाचे ते भाग्य क्षमा. अभिदना इंद्रिये अभिदना भागे